राज्य के सियासत में चल रहे अल्फाजी घमासान के बीच अब कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने राज्य सरकार पर तंज कसा है, जहां उन्होंने कहा है कि यह सरकार पहले ईडी की सरकार थी, लेकिन अब इसका रूपांतर येडो की सरकार में हुआ है। साथ ही साथ आरोप लगाते हुए पटोले ने कहा है कि राज्य के विकास में ब्रेक लगाने का काम इस ईडी सरकार ने किया है। ये सरकार आता राज्यातलं एडियाचं सरकार, पहिले ईडीचं सरकार होतं, आता एडियाचं सरकार झालं। हे सरकार जनतेच्या प्रश्नापेक्षा स्वतःच्याच प्रश्नामध्ये गुंतलेलं सरकार आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होऊनच राहिलं, महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होऊन राहिलं। महाराष्ट्राच्या विकासाला खऱ्या अर्थानं ब्रेक लावण्याचं काम महाराष्ट्रातल्या एडियाच्या सरकारनं केलेलं आहे। एक गोष्ट म्हणजे लूट कशी माजवली, आत्ता एसटी महामंडळामध्ये यांनी 5,000 बसेस खाजगी व्यक्तीकडून घेण्याचा निर्णय घेतला। 7 पार्ट्यांनी त्या ठिकाणी टेंडर भरलेले होते, 6 लोकांचे टेंडर त्यांनी रद्द करून टाकले, त्यांनी एकाला संधी दिली, आणि एकाला संधी देत असताना ते इतके जास्त पैसे त्याला त्याच्यासाठी मोजून राहिलेत, म्हणजे भ्रष्टाचार कसा करायचा आणि अखेरीस त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जनतेची लूट कशी करायची, हे महाराष्ट्रातलं एड्याचं भाजपप्रणित सरकार करते आहे। तो मुद्दा आम्ही पुढच्या काळात निश्चितपणे घेऊ, त्याचे सगळे पेपर आमच्याजवळ आलेले आहेत। आणि ही जी काही लूट आहे, मी एक उदाहरण सांगितलं, असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल। भ्रष्टाचारामध्ये माखलेलं हे सरकार, जनतेच्या पैशाची लूट करणारं सरकार, जनतेच्या पैशावर डल्ला मारणारं हे भाजपप्रणित येड्याचं सरकार, हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे।